what do you understand by nation? Is the nation same as the state? Discuss. या प्रश्नामध्ये दोन उपप्रश्न आहेत. पहिला आहे व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय नेशन. जेव्हा अशा प्रकारे काही आपल्याला विचारलं जातं की तुम्हाला काय समजतं या राष्ट्र ह्या संकल्पनेतून किंवा तुम्हाला यातून काय समजतं, तेव्हा आपलं जनरल पारावरच्या गप्पा मारल्यासारखं उत्तर लिहायचं नाहीये. तसं काही अपेक्षित नाहीये. तुमचं उत्तर हे फार तांत्रिक यायला पाहिजे, ते सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हने आलं पाहिजे, ते सोशोलॉजिकली किंवा ते अकॅडमिक आलं पाहिजे. म्हणून इथे आपण जेव्हा याचं स्ट्रक्चर बनवूयात, ठीक आहे, तेव्हा पहिल्यांदा तर आपण याला प्रस्तावना करूया. त्याची प्रस्तावना, आता प्रस्तावनेमध्येच तुम्ही थेट व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय नेशन याने सुरुवात केली तरी चालेल. का माहितीये? कारण आपल्याला दुसरा जो पार्ट आहे ना, इज द नेशन सेम ॲज द स्टेट, याचा खूप सारा कॉन्टेंट आहे. मग आपल्याकडे कॉन्टेंटची कमतरता आहे, तेव्हा थोडंसं प्रसंगावधान राखायचं आणि थेट उत्तराला सुरुवात करायची. कारण पुढे आपला जागा कमी पडणार आहे, पुढे आपला शब्द कमी पड हे शब्द भरपूर आहेत आपल्याकडे, मग जागा कमी पडेल, मग वेळ त्याला द्यावा लागेल. म्हणून इथे गप्पा मारायच्या नाहीयेत की नाही राष्ट्र राज्य ह्या दोन संकल्पना राजकीय संकल्पना आहेत वगैरे वगैरे, असं नाही. थेट सुरुवात करा, कारण आपल्याकडे वेळ नाहीये. मग इथे काय करा, थेट तुम्हाला काय समजतं, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय नेशन, तर तिथे पहिल्यांदा एक वाक्य अगोदर टाका. डायरेक्ट डेफिनेशन देऊ शकता का? तर देऊ शकता, पण त्याने तुम्हाला विचारलंय ना. जर तुम्ही सुरुवातच अशी केली की एखाद्या विचारवंताचं नाव लिहिलं आणि डॅश डॅश यांना असं असं वाटतं, मग ते काय झालं? अरे ते त्यांना वाटतं, तुला काय वाटतं, तुला काय समजतं हे विचारलंय. म्हणून आपण काय करूया, सुरुवातीला डायरेक्ट डेफिनेशन नाही पण राष्ट्राने सुरुवात करणार, पण डायरेक्ट डेफिनेशनने नको. मग काय आहे तर आपण बघा काय लिहू शकतो. इथं असं लिहू शकतो की राष्ट्र ही राजकीय डॅश राजकीय डॅश सामाजिक, कारण हे आपल्या सिलेबसचं नाव काय, पॉलिटिक्स इन सोसायटी. हा असं राष्ट्र ही राजकीय व सामाजिक किंवा राजकीय डॅश सामाजिक संकल्पना असून ती विशिष्ट वंश सांस्कृतिक विशिष्ट वंश सांस्कृतिक समूह किंवा समूहादरम्यान समूहादरम्यान अस्तित्वात असणारी मानसिक भावना होय, मानसिक भावना होय किंवा विशिष्ट वंश सांस्कृतिक समूहादरम्यान अस्तित्वात असणारी आम्हीपणाची भावना होय, आम्हीपणाची मानसिक भावना होय. इथे लिहाल काय लिहाल, इथे आम्हीपणाची मानसिक भावना होय. म्हणजे काय केलं, प्रश्नामध्ये काय विचारलं त्यांनी, व्हॉट डू यू, म्हणून हे डू यू याच्यावरती आपण सुरुवात केली की हे मला हे समजलं, मला हे समजतंय की मला हे वाटतंय की राष्ट्र ही राजकीय व सामाजिक संकल्पना आहे आणि ती संकल्पना ही वंश सांस्कृतिक समूह कीवर्ड वापरला आपण, वंश सांस्कृतिक समूहाशी संबंधित असून वंश सांस्कृतिक एक विशिष्ट वंश सांस्कृतिक समूहादरम्यान जी आम्हीपणाची भावना अस्तित्वात असते त्याला राष्ट्र म्हटलं जातं. मग आपण पुढे काय करू की माझं जे हे म्हणणं आहे ना हे अगदी विचारवंतांनाही नाही, त्यांचं म्हणणं मला पटलं असं नाही, असं नाही लिहायचंय, पण आपण त्याला सपोर्ट देऊ. मग तुम्ही काय करा, दुसऱ्या पॅरामध्ये एखाद्या विचारवंताची व्याख्या लिहा, ठीक आहे, की तुम्हाला काय समजतं तर ती व्याख्या लिहा. मग ती व्याख्या लिहा,
हां समजा एखादे लुई ब्रास आहेत त्यांची व्याख्या लिहा आणि ती व्याख्या लिहून पुढे आपण जाऊया बघा मग याच्यामध्ये काय करा पुढचा पॅराग्राफ प्रस्तावनेमध्ये झाला मग पुढचा पॅराग्राफ व्याख्येचा असावा मग त्यामध्ये व्याख्या लिहा की राष्ट्र म्हणजे काय आहे ठीक आहे मग हा झाला आपला पुढचा मुद्दा की राष्ट्र काय आहे तर एका विशिष्ट लुई ब्रासची व्याख्या सोपी आहे साधी सोपी आहे तुम्ही ती लिहू शकता इथे अडचण नाहीये मग दोन पॅराग्राफ आपण काय केले डिवोट केले दोन पॅराग्राफ आपण काय केले आपल्या पहिल्या भागासाठी दिले की व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द नेशन तर राष्ट्र हे असं असं आहे असं आपण सांगितलं त्यानंतर आणखी एक तिसरा पॅराग्राफ लिहा की जो काय करेल राष्ट्र संकल्पनेचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून थोडंसं विश्लेषण करेल उत्तर सर्वसमावेशक होईल आपलं हा नुसतं व्याख्या लिहिली सोडून दिलं असं करू नका मग थोडंसं काय करा त्याचा ऐतिहासिक आढावा घ्या मी फक्त हेडिंग तुम्हाला समजावं म्हणून इथे देतोय तुम्ही असं द्यायचं नाहीये तुम्ही काय लिहायचंय ते मी सांगतो तुम्हाला पॅराग्राफ फक्त बदलायचा बघा व्याख्या लिहिली मग ऐतिहासिक आढावा कारण हे लक्षात घ्या ना की राष्ट्र ही जी संकल्पना आहे ही आधुनिक आहे ही आधुनिक संकल्पना आहे विशेषतः जेव्हा आपण पाहाल की जो प्रबोधन कालखंड आहे त्या प्रबोधन कालखंडानंतर युरोपमध्ये पहिल्यांदा राष्ट्र ह्या संकल्पनेची निर्मिती किंवा उदय घडून आला आणि तेथून राष्ट्र ही संकल्पना लोकप्रिय बनत गेली हे सांगा त्याच्यामध्ये हे कशात लिहायचंय ऐतिहासिक आढाव्यामध्ये काय लिहायचंय की राष्ट्र ही संकल्पना आधुनिक स्वरूपाची असून तिचा उगम प्रबोधन कालखंडानंतर प्रामुख्याने जाणवतो किंवा घडून आलेला दिसतो फ्रेंच राज्यक्रांतीने राष्ट्र ह्या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले फ्रेंच राज्यक्रांतीने राष्ट्र ह्या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले कारण त्याच्यामध्ये ते काय करतात त्यांचे जे काही हे आहे फ्रान्सला तर ते फ्रान्सला तिथे असणारे जे वेगवेगळ्या इस्टेटमध्ये विभागलेले लोक आहेत ते सगळे एकत्र येतात आणि आमचा फ्रान्स म्हणतात दुसरं उदाहरण म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध तर तिथे जेव्हा फ्रान्सने त्यांना पुतळा तो दिलाय बघा स्वातंत्र्य देवतेचा पुतळा तर तो पुतळा जेव्हा ते तिथे देतात तेव्हा ते काय आहे काय आहे ते निदर्शन काय आहे तर आता अमेरिका हे एक स्वतंत्र असं राष्ट्र आहे की जिथल्या 13 कॉलोनी सगळ्या मिळून 13 कॉलोनी एकमेकांना एक मानतायत की आम्ही 13 कॉलोनी आहोत आणि आम्ही ब्रिटनपेक्षा वेगळे आहोत असं त्यांच्यात आम्हीपणाची भावना निर्माण होते सो अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि फ्रान्सची राज्यक्रांती ही राष्ट्र संकल्पनेला मूर्त स्वरूप देते हे त्याच्यामध्ये सांगा ठीक आहे म्हणजे काय झालं उत्तर परिपूर्ण झालं आपण टेक्निकल पण सांगितलं व्याख्या सांगितली आणि आपण थोडंसं त्याचं काय केलं ऐतिहासिक संदर्भामध्ये त्याचा आपण आढावा पण घेतला ठीक आहे हे सगळं आपण त्याच्यामध्ये करू शकता पण हे करत असताना दुसरीकडे आता आपल्याला जायचंय की राष्ट्र आणि राज्य हे सेमच आहेत का हा आपला दुसरा भाग आहे जो आपल्या मेन बॉडीमध्ये येणार आहे तो म्हणजे आपला सेकंड पार्ट येईल की राष्ट्र व राज्य ह्या दोन्हीही संकल्पना समान आहेत का सेम आहेत का डिस्कस असं त्यांनी विचारलेलं आहे तर याच्यामध्ये दोन मुद्दे येतात बघा पहिला म्हणजे राष्ट्र आणि राज्य यांच्या दरम्यान काही समान मुद्दे आहेत काही सहसंबंध आहे पण त्याच्यापेक्षा अधिक काय महत्वाचं आहे त्या दोघांमध्ये फरक आहे त्या दोघांमध्ये फरक आहे ते दोन्ही एकसारखे नाही आहेत ते दोन्ही एकसारखे नाही आहेत आणि म्हणून एक वाक्य लिहा सरळ इथं आहे की राष्ट्र आणि राज्य या दोन्हीही राजकीय संकल्पना जरी असल्या तरी सुद्धा त्यामध्ये पुढील प्रमाणे भेद आढळतो त्यामध्ये पुढील प्रमाणे भेद आढळतो आणि मग काय करा तुम्ही इथे तुमचा टेबल आता ड्रॉ करा तुमचा काय करा टेबल ड्रॉ करा पहिल्या कॉलम मध्ये घटक असं लिहा दुसऱ्या कॉलम मध्ये राज्य असं लिहा आणि तिसऱ्या कॉलम मध्ये राष्ट्र असं लिहा आता बघा जनरली काय करायचं असतं चलाखी कशी करायची असते किंवा हुशारी कशी करायची असते पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला ज्याच्याबद्दल अधिक ज्ञान आहे तो पहिल्या कॉलम मध्ये घ्यायचा म्हणजे त्याच्या आधारे ना पुढचा मुद्दा जो आहे तो आपसुकच आपल्याला कळून जातो
जर समजा तुम्हाला राष्ट्र ह्या संकल्पनेबद्दल अधिक माहिती असेल तर अगोदर तुम्ही राष्ट्र घ्या मग राज्याच्याकडे लिहा. का? कारण काय होतं माहितीये का, एकाच्या आधारे दुसऱ्याबद्दल आपल्याला जरी माहिती नसेल तरी दुसऱ्याबद्दल आपल्याला काहीतरी लिहिता येतं. उदाहरणार्थ बघा, समजा तुम्हाला राज्यामध्ये काय माहितीये की राज्याचे चार घटक असतात. भूप्रदेश, निश्चित भूप्रदेश असतो, त्याला स्वतःची लोकसंख्या असते, तिथे एक शासन असतं आणि सार्वभौमत्व असतं. चार मुद्दे आहेत की नाही? चारीच्या मुद्द्यात त्या तुलनेमध्ये राष्ट्राचे आपल्याला काहीतरी मुद्दे आठवू शकतात, आहे की नाही? जसं की याला भूप्रदेश आहे, मग राष्ट्राला निश्चित भूप्रदेश असतोच का? असूही शकतो नसूही शकतो, हा विचार करायला सोपं जातं. म्हणून याला इकडे घेतला आपण, ठीक आहे. हा या अशा पद्धतीने करायचं. मग काय करणार? पहिला घटक आहे व्याख्येचा, व्याख्या. व्याख्या लिहा, राज्य म्हणजे काय आणि राष्ट्र म्हणजे काय हे व्याख्या लिहा. त्यानंतर आता मी इथे काही फार असा सुबक असा टेबल नाही तयार करणार, थांबा. इथे राज्य आणि इथे राष्ट्र आणि इथे आपला घटक. पहिला झाला काय? व्याख्या. आता दुसरा घ्या, तो म्हणजे स्वरूप. तर राज्य ही संकल्पना कशी आहे? ही भूराजकीय आहे, भूराजकीय स्वरूपाची संकल्पना आहे. तर राष्ट्र ही कशी आहे? मानसिक व सांस्कृतिक, मानसिक आणि सांस्कृतिक अशी संकल्पना आहे की नाही? हा आता पुढे बघा, घटक, घटक सॉरी इथे झाले घटक, इथे इथे आपण असं म्हणूयात त्याचे मूल तत्वे, किंवा मूल तत्वे म्हणा किंवा घटक म्हणा, मूल घटक. मग ज्यामध्ये पहिला मुद्दा लिहा. आता याच्या अंतर्गत आपल्याला मुद्दे करत जायचंय. जसं की राज्यासाठी काय गरजेचं असतं? एक विशिष्ट भूप्रदेश, भूप्रदेश. तर राज्य ह्या संकल्पनेसाठी तो असावाच लागतो. म्हणजे काय? तो अनिवार्य घटक आहे, अनिवार्य घटक. जर भूप्रदेश नसेल तर राज्य कसं निर्माण होणार? होऊ शकत नाही. तो अनिवार्य घटक आहे. पण राष्ट्राला तो अनिवार्य आहेच असं नाही. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. बघा, दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी ज्यू धर्मीय जे लोक होते हे विखुरलेले होते. काही रशियामध्ये राहत होते, काही पूर्व युरोपात, काही जर्मनीमध्ये, काही अमेरिकेमध्ये राहत होते. पण विशिष्ट भूप्रदेश नसून सुद्धा, विखुरलेले असून सुद्धा, या ज्यू धर्मीय लोकांदरम्यान आम्हीपणाची भावना अस्तित्वात होती, आम्हीपणाची भावना अस्तित्वात होती, होती की नाही? म्हणून ते काय आहे की राष्ट्र ह्या संकल्पनेला विशिष्ट भूप्रदेश असेलच असं नाही, किंवा असलाच पाहिजे असं नाही. असूही शकतो नसूही शकतो. म्हणजेच काय? की भूप्रदेश निश्चित भूप्रदेश असणे अनिवार्य नाही. मग उदाहरण द्या, नाहीतर नाही समजणार परीक्षकाला. उदाहरणार्थ ज्यू, विखुरलेले ज्यू, दुसऱ्या महायुद्धापूर्वी विखुरलेले ज्यू, ठीक आहे. मग हा झाला पहिला मुद्दा ह्याच्या अंतर्गत. दुसरा काय लागतो राज्याला? लोकसंख्या, स्वतःची लोकसंख्या आवश्यक आहे, बरोबर आहे का? मग राज्य बनण्यासाठी लोकसंख्या घटक हा महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही शासन कुणावर करणार? हा, आणि म्हणून शासित लोकसंख्येची आवश्यकता असते. शासित म्हणजे काय? ज्याच्यावर शासन राबवलं जातं ते. सो शासित लोकसंख्येची आवश्यकता. आणि मग इथं काय लिहिणार आपण? राष्ट्रामध्ये लोकसंख्या आवश्यक आहे का? तर हो, लोकांशिवाय भावना कुणा दरम्यान असणार? त्यामुळे लोकसंख्या तिथे सुद्धा आवश्यक आहे. पण
ती कशी लोकसंख्या असणं आवश्यक आहे, ती एका विशिष्ट सांस्कृतिक वंश सांस्कृतिकतेशी संबंधित। म्हणून इथे लिहा की निश्चित निश्चित वंश सांस्कृतिक निश्चित वंश सांस्कृतिक समूहाशी संबंधित लोकसंख्या आवश्यक, संबंधित लोकसंख्या ही आवश्यक आहे। पण इथे बघा राज्यामध्ये तसं काही नसतं, इथं वेगवेगळ्या वंश सांस्कृतिक समूहाशी संबंधित असणारे लोक सुद्धा इथे एकत्र राहू शकतात, बरोबर ना। म्हणून शासित लोकसंख्येची आवश्यकता आहे, ना की फक्त एका विशिष्ट वंश सांस्कृतिक समूहाशी संबंधित असणारे। गेटिंग? म्हणून इथं काय आहे, इथं भिन्न भाषिक किंवा भिन्न सांस्कृतिक लोकसंख्या सुद्धा असू शकते। म्हणून इथं पुढे लिहायचं भिन्न, थांबा, बहुसांस्कृतिक समुदाय असू शकतात, भिन्न सांस्कृतिक समुदाय असू शकतात, असं। हा झाला आपला दुसरा भूप्रदेश लोकसंख्या। त्यानंतर तिसरा काय झाला, भूप्रदेश लोकसंख्या, तिसरा आला शासन। शासन मग राज्य संस्था अस्तित्वात येण्यासाठी शासन गरजेचंच आहे, गरजेचं आहे ना। शासन या संस्थेशिवाय राज्य असू शकत नाही, शासन याच्याशिवाय ते राज्य संस्था ही असू शकत नाही, त्यामुळे ते गरजेचं आहे। त्यामुळे शासन संस्था राज्य, थांबा एक, शासन व्यवस्था राज्य संस्थेस मूर्त रूप देते। म्हणजे काय, आपण राज्य हे कुणामध्ये बघतो, संसदेमध्ये, है की नाही। संसद म्हणजेच आपला भारत, आपण असं बघतो की नाही। राज्य भारत सरकार म्हणजे कुणाकडे बघतो आपण, पंतप्रधानांकडे म्हणजे कार्यकारी मंडळ, संसदेकडे आणि न्यायव्यवस्थेकडे, ह्या संस्थेकडे, मतलब मूर्त स्वरूप देतं ते। पण राष्ट्रसंकल्पनेसाठी शासन आवश्यकच आहे का, राष्ट्रसंकल्पनेसाठी शासन आवश्यकच आहे का, नाही, अशी काही अनिवार्यता नाहीये। तुम्ही बघा ना की ज्यू पूर्वी विखुरलेले होते, त्यांचं काही स्वतः शासन होतं का, नव्हतं। काश्मीर, जे काश्मीरची वेगळी भावना असणारे जे आहेत, त्यांच्या दरम्यान राष्ट्र आहे, आम्हीपणाची भावना आहे, पण त्यांच्या दरम्यान आहे का कुठे शासन एक स्वतंत्र त्यांचं। नागालिम स्वतःचं शासन आहे का तिथे, खलिस्तानी स्वतःचं शासन आहे का कुठे काही, नाहीये। ते नाहीये तरी सुद्धा ते आम्हीपणाची भावना त्यांच्या दरम्यान आहेच अस्तित्वात। त्यामुळे शासन हा घटक असतोच असं नाही, पण त्यांची मागणी तीच असते की आमच्यावर दुसऱ्यांनी नियम लादू नयेत, आमच्यावर दुसऱ्यांनी नियम लादू नयेत, आम्ही आमच्यासाठी स्वतंत्रपणे काय करावे, नियम तयार करावेत आणि आम्हाला तो अधिकार असला पाहिजे, अशी त्यांची भावना असते, पण ते असतंच असं नाही। म्हणून शासन व्यवस्थेची आवश्यकता व अस्तित्व, उदाहरण प्रत्येक ठिकाणी द्या, असतेच असे नाही, असे नाही। आणखी एक अतिशय महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे सार्वभौमत्व। सार्वभौमत्व, राज्य संस्था ही सार्वभौमच असते। सार्वभौम म्हणजे काय, तर राज्य संस्था ही स्वतःमध्ये सर्वोच्च असते, तिच्यावर
इतर कोणत्याही जनसमुदायाचा किंवा इतर राज्य संस्थेचा नियंत्रण नसतं. ती स्वतःचे कायदे स्वतः निर्माण करू शकते, संमत करू शकते. दुसरं, ती इतर राष्ट्रांबरोबर समानतेच्या पातळीवर कायदे सॉरी करार करू शकते. आणि तिसरं, अशा राज्यसंस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असते. तीन मुद्दे सांगितले मी सार्वभौमत्वाचे. एक, स्वतःचे कायदे है ना, स्वतःचे कायदे निर्माण करण्याचा, इतर राष्ट्रांशी करार करण्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर राष्ट्रांकडून मान्यता असण्याचा. हे तीन मुद्दे येतात सार्वभौमत्वाशी संबंधित आणि हे तिन्ही गरजेचे असतात. तिन्ही बाबी राज्य ह्या संस्थेला उपलब्ध असतात. पण जी राष्ट्र ही संकल्पना आहे, राष्ट्र ही संकल्पना जर समजा आपण असं म्हटलं की केवळ राष्ट्र ही संकल्पना आहे, म्हणजेच काय, राज्यविरहित राष्ट्र असेल एखादं, जर एखादं राज्यविरहित राष्ट्र असेल तर त्याला ना स्वतःचे कायदे तयार करता येतात, ना त्याला काही आंतरराष्ट्रीय स्तरावरून मान्यता असते. उदाहरण घ्या, हां असूही शकते नसूही शकते, पण मोस्टली ते नसतेच. उदाहरण घ्या, जसं की आता तिबेटियन आहेत, चीनमधून तिबेटियन लोक आहेत, तर चीनमधून तिबेटियन लोक भारतात आले, राहिले इथं, निर्वासित म्हणून ते राहतात, बरं का, निर्वासित म्हणून राहतात. प्रतिकात्मक स्वरूपात त्यांनी आपलं शासन तयार केलंय, प्रतिकात्मक स्वरूपात आहे ते. पण तिबेटियन या लोकांना स्वतंत्र राज्य म्हणून किंवा स्वतंत्र म्हणून त्यांना कुणाची मान्यता नाहीये. इवन भारत सरकार पण ते मान्यता देत नाही, भारत सरकार पण त्यांना निर्वासितच म्हणतं, है की नाही. पण तिबेटियन लोक मात्र स्वतःला काय मानतात, आम्ही तिबेटियन, म्हणून ते राष्ट्र आहे, राष्ट्र आहे. पण त्यांना ना कायदे करण्याचा अधिकार आहे, ना तो कुणाशी करार करू शकतात, ना त्याला कुणा आंतरराष्ट्रीय संघटनेची किंवा इतरांची मान्यता नाहीये. आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो इथे की सार्वभौमत्व राष्ट्र जर असं लिहायचंय, राज्यविरहित राष्ट्र असेल, राज्य विरहित राष्ट्र असेल तर त्यास सार्वभौमत्व प्राप्त असत नाही, प्राप्त असत नाही. मात्र राज्य संस्थेला मात्र सार्वभौमत्व असतच आणि ते असतच. मग इथं उदाहरण तुम्ही तिबेटचं देऊ शकता, उदाहरणार्थ तिबेटी लोक हे. मग त्यानंतर आता हे इथपर्यंत आपल्याला सोपं आहे, म्हणजे माहिती आहे, ठीक आहे ना. आता मग पुढे आणखी काही फरक आहे का, तर आहे की फरक आणखी आहे. बघा कसं आहे, पुढचा एक महत्वाचा फरक आहे. आता ते चार घटक मूलभूत घटक झाले, आता पुढे बघा नोकरशाही. राज्य संस्थेकडे स्वतःची एक नोकरशाही आहे की नाही, हा औपचारिक नोकरशाहीचे औपचारिक नोकर शाहीच्या सहाय्याने कार्य पार पाडले जाते, कार्य पार पाडते. जेव्हा तुम्ही म्हणता की मला आयएस व्हायचंय, म्हणजे नोकरशहा व्हायचंय, ही नोकरशाही राज्य संस्था जी काही कायदे तयार करते, नियम तयार करते, धोरणं तयार करते, त्याचीच तर अंमलबजावणी करणार आहात तुम्ही, है की नाही. म्हणून ते काय, औपचारिक नोकरशाहीच्या सहाय्याने कार्य पार पाडते. पण तसंच राष्ट्रसंस्थेला असतं का, नाहीये, सॉरी राष्ट्राला असतं का, नाहीये. तशी तिथे काही नोकरशाही असेलच असं नाही. आणि म्हणून सहसा औपचारिक किंवा अनौपचारिक नोकरशाही
अस्तित्वात असत नाही, नसतेच, नोकरशाही तिथे काही तशा प्रकारे अस्तित्वात असतेच असं नाही. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा इथे तुम्ही सांगू शकता, ते म्हणजे काय की शासन करण्याचा अधिकार, किंवा इथे आपण असं लिहूया अधिसत्ता, अधिसत्ता, अधिसत्ता जर विचार केला तर राज्य ही संस्था कशी आहे बघा, तिच्याकडे वेबर यांची संकल्पना आहे की नाही आपली, कायदेधिष्ठित अधिसत्तेचा उपयोग, ज्यानुसार ती काय करते, इतरांवर सत्ता लादू शकते. कायदेधिष्ठित अधिसत्ता, लोकांची मान्यता असते ना राज्य संस्थेला, मग ती इतरांवर आपलं काय नियम लादू शकते, कायदा व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी कायदे बनवू शकते, नियम तयार करू शकते, नियंत्रण ठेवू शकते, करू शकते की नाही, हे सगळं याच्यामध्ये येतं. पण अशा प्रकारची कायदेधिष्ठित अधिसत्ता ही वंश सांस्कृतिक समूहाकडे असेल असं नाही. काही वेळेस वंश सांस्कृतिक समूहामध्ये ज्या पूर्वीच्या म्हणजे पारंपरिक अधिसत्ता आणि करिश्माई अधिसत्ता या मात्र त्यांच्या दरम्यान असू शकतात. पारंपरिक अधिसत्ता पारंपरिक अधिसत्ता, मग इथं उदाहरणात लगेच लिहा, जसे दलाई लामा व करिश्माई अधिसत्ता, करिश्माई अधिसत्ता, जसे यासर अराफात असू शकते, असू शकते. तिबेटचे लोक दलाई लामांना मानतात की नाही, आणि दलाई लामा आता हे पद आहे का नाही, मग आपण बघितलं का नाही संस्थात्मीकरण होतं का नाही, जेव्हा करिश्मा अधिसत्तेचं संस्थात्मीकरण होतं तेव्हा त्याचं रूपांतर पारंपरिक अधिसत्तेमध्ये होतं, म्हणून त्याचं उदाहरण आपण तिथं दिलं. आणि तसंच करिश्मा अधिसत्ता आता यासर अराफात कुठले आहे, तर पूर्वी पॅलेस्टाईन हा जो आहे ना, आता पॅलेस्टाईन याला सुद्धा काही स्वतःचं राज्य नाहीये, नाही का. मग पॅलेस्टाईनचे अगदी सुरुवातीला मधल्या काळात 80-90च्या दशकामध्ये तिथले जे करिश्माई अधिसत्ता त्यांच्याकडे प्राप्त होते ते असे, ते म्हणजे यासर अराफात, त्यांचं एक वलय होतं या सगळ्या समुदायावरती वलय होतं. आणि किंवा अगदी आपल्याकडे बघाल तर भिंद्रनमाले, खलिस्तानी भिंद्रनमाले, तर ते त्यांचा म्हणजे असा एक लीडर की ज्याला करिश्माई अधिसत्ता प्राप्त आहे, तर ते मात्र असू शकतं कुठे, या ठिकाणी. ओके, हा आता आणखी एक मुद्दा तुम्हाला लिहायचा असेल राज्य आणि राष्ट्रमध्ये फरक करण्यासाठी, तर तो काय लिहू शकता, सदस्यांचे अधिकार, हा तुम्ही इथे मुद्दा लिहू शकता बघा, सदस्यांचे अधिकार. सदस्यांचे अधिकार मग इथे लिहू शकता सरळ सरळ, राज्य संस्थेद्वारे काय होतं, सदस्यांना नागरिकत्व मिळतं, नागरिकत्व, नागरिकत्व मिळतं. पण इथे तसं काही असेलच असं नाही, इथं काही नागरिकत्व मिळतं असं नाही, तर केवळ ते त्या समूहाचे सदस्य असतात, त्या समूहाचे ते सदस्य असतात. अशा प्रकारे राष्ट्र आणि राज्य यातला फरक आपण सांगितला, ठीक आहे. मात्र राष्ट्र आणि राज्य यांच्यामध्ये फक्त फरकच आहे का, तर नाही. मग आपला पुढचा टेबल आता बंद करायचा आणि मग त्यातला दुसरा मुद्दा लिहायचा, तो म्हणजे सहसंबंध, सहसंबंध. आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये लिहा राष्ट्र राज्य संकल्पना, राष्ट्र राज्य संकल्पना. दुसरा राज्यांतर्गत, राज्यांतर्गत राष्ट्रे. तिसरं
राज्य विरहित राष्ट्रे राष्ट्रे असं सांगा. आणि मग शेवटी कन्क्लुजन सांगा. आणि कन्क्लुजन मध्ये भारताबद्दल सांगा की भारत भारताबद्दल कन्क्लुजन करा की राष्ट्र आणि राज्य ह्या संकल्पना भिन्न आहेत पण भारत जगापुढे एक खूप सुंदर सर्वसमावेशक असं उदाहरण ठेवतो की जिथे अनेक भिन्न भिन्न वंश सांस्कृतिक समूहाचे लोक अतिशय गुण्यागोविंदाने एकत्र राहतात, निवास करतात, त्यांचं सहअस्तित्व हे आहे. मग सहअस्तित्व ही एक संकल्पना, सहिष्णुता ही संकल्पना, बहुलतावाद हा संकल्पना असं ते सांगा. आणि जरी भारत हे संपूर्णपणे एक राष्ट्र नसलं तरी ते राष्ट्र बनण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. मात्र असा भारत हा जगापुढे राष्ट्र राज्य कसे असावेत व त्यांचा सहसंबंध व सहअस्तित्व कसं शांततामय असू शकतं याचं एक सुंदर आणि आदर्श उदाहरण जगासमोर देतोय असं त्यामध्ये तुम्ही शेवटी सांगू शकता. त्यामुळे भारताचं उदाहरण देऊन तुम्ही उत्तर कन्क्लूड करू शकता. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.